सध्या पेट्रोल डिझेल दरवाढीने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून सदरचे दर कमी करून वाहन चालकांना दिलासा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आज दिनांक 24 रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगरुळपीर तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। तसेच यावेळी काँग्रेसच्या वतीने मोटरसायकल लुटून आंदोलन करण्यात आले। तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की पेट्रोल डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून घरातून मोटरसायकल बाहेर काढणे सुद्धा अशक्य झाले आहे। पेट्रोल डिझेल योग्य भावात देण्याचे स्वप्न शासनाने जनतेला दाखवले होते, त्यावर विश्वास ठेवून जनतेने सरकारला निवडून दिले, परंतु सरकारने जनतेचा विश्वासघात केला असून सदरची दरवाढ कमी करून मोटरसायकल धारकांना दिलासा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं या मंगरुळपीर तालुक्यामध्ये तालुका काँग्रेस आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं भाजप सरकारचा निषेध म्हणून आम्ही इथे पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ हे आंदोलन केलेलं आहे आणि याच्यामुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलेलं आहे। यांनी जरी दरवाढ अशीच वाढवत गेली तर सामान्य जनतेला जगणं मुश्किल होऊन जाईल, म्हणून या भाजप सरकारला त्यांची जागा दाखवण्यासाठी आणि त्यांनी जे आश्वासनं दिले होते त्यांच्या मागच्या निवडणुकीमध्ये त्याची कोणतीही पूर्तता न करता जनतेवर दिवसेंदिवस ते भारच टाकीत आहे अशा सरकारचा निषेध करण्यासाठी आणि यांना हद्दपार करण्यासाठी हा काँग्रेसच्या वतीनं त्यांचा निषेध आम्ही सर्वजण करीत आहोत आणि यापुढे नक्कीच जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो। यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मिलिंद पागदने, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रतिनिधी ऍडव्होकेट प्रकाश इंगोले, जिल्हा परिषद सदस्य राजेश जाधव, माजी सभापती रमेश शिंदे, शहर अध्यक्ष जावेद सौदागर, उबेद मिर्झा, दिलीप मोहनावाले, वसंतराव बडवे, सय्यद आजम, गोपाल सावके, सुनील मिसाळ, सिद्धार्थ सावंत, सागर म्हैसने, पांडुरंग राऊत, किसनराव ठाकरे, सादिक विजय सोनोने आदि उपस्थित होते। प्रतिनिधी अमोल रघुवंशी, समाज न्यूज, मंगरुळपीर, वाशिम।